आदरणीय दीपक केसरकर हे अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते नक्की काय हेतूने हे बोलत आहेत ह्याच्यात मला फारसं माहिती नाही, पण माननीय दीपक केसरकरजी हे आणि मी अनेक वेळा आम्ही एकत्र सभा घेतलेल्या आहेत, कारण का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होते, आत्ता कुठल्या पक्षात आहेत मला नक्की माहिती नाही, शिंदे गटात आहेत का, सॉरी मी इतकी कन्फ्यूज असते, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, पण आज राज्यात कोण कुठल्या पक्षात इतकं फास्ट फास्ट फिरत असतं त्यामुळे कळतच नाही, आधी विचारायला लागतं कोण कुठल्या पक्षात, थोडी कन्फ्यूज आहे, सॉरी हां मी दिलगिरी व्यक्त करते कारण का मी थोडंसं मला माहिती कमी आहे, मी खूप कन्फ्यूज आहे, कारण सोयीप्रमाणे राजकारण चाललं आहे, राजकारण नाही आहे, हे सगळं अरेंजमेंट्स आहेत, म्हणजे हे जिओचं कार्ड घेऊ का एअरटेलचं कार्ड घेऊ, जो जास्त डिस्काउंट मिळेल त्याचं कार्ड, असं राजकारण चालत नाही हो, वैचारिक पद्धतीने विचारांनी राजकारण चालतं, आणि ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे ते दुर्दैवी आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे. मला आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते, चिंता वाटते, कारण मला असं वाटतं त्यांच्या मागे एक मोठं षडयंत्र होतं आहे, कारण अशा 3-4 गोष्टी पहिल्या 4 दिवसात झालेल्या आहेत की माननीय उपमुख्यमंत्री सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत, आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान मी कधीच सहन करणार नाही, कारण का मी महाराष्ट्रातली एक नागरिक आहे, जरी एका विचाराचे ते असले मुख्यमंत्री, तरी ते एकदा मुख्यमंत्री पदावर बसल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात, आणि मुद्दामून तुम्ही आता विचार करा, एखादा एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा बसतो खुर्चीवर, त्याला मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठ्या पाठवणे, ह्याच्यात सातत्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न हा उपमुख्यमंत्री करतायत, नक्की काय मला माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मला प्रचंड काळजी वाटते, त्यांच्या विरोधात काहीतरी कट कार्यस्थान किंवा षडयंत्र होतं आहे, मला असं वाटतं ह्याच्या आपण ह्याच्यात सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, हे जे नवीन आलेलं सरकार आहे हे खूप कन्फ्यूज सरकार आहे, एकतर माननीय मुख्यमंत्र्यांचा सातत्याने एक मार्गदर्शक असतो, जणू काय आपल्या मुख्यमंत्र्यांचा खरं तर तो अपमान आहे, आज सकाळी तिथे येताना अनेक चॅनल्सनी 4 अशा गोष्टी दाखवल्या जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना हे होतं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान. मला अजून आठवतं अनेक आमदार असे होते जे म्हणत होते अरे दादांनी फंड दिला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून किंवा आम्ही वेगळं एक ग्रुप म्हणून बसतो आहे. मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे, एक महिला म्हणून, एक स्वाभिमानी महाराष्ट्रातली महिला म्हणून मला या राज्यातल्या त्याच सगळ्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी, हिंदुत्वासाठी, संजय राऊतांसाठी, असे अनेक प्रश्न म्हणून तुमचे स्वाभिमानासाठी झाला, मग तुमचा स्वाभिमान गेला कुठे? ह्या राज्याचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तो कुठल्या पक्षाचा नसतो, तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, आणि माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जर सातत्याने कोणीतरी अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान हा जागा आहे आणि जागा राहील, आणि दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही, आणि हे सातत्याने रोज टेलिव्हिजनवर दिसतंय, तर यांना कशा वेदना होत नाही, त्यांना छत्रपतींचं नाव आजनंतर घ्यायचा अधिकारच नाही, कारण का ते सारखे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या काहीतरी चुका काढतायत, प्रॉम्प्टिंग काढतायत, म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नाही आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे काहीतरी मोठं षडयंत्र चाललं आहे की बिचारे मुख्यमंत्री असे वीक दिसावे आणि लोकांच्या डोळ्यातून ते उतरावे, काहीतरी ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात एक मोठं षडयंत्र भाजप करत आहे असा माझा आरोप आहे, कारण जी आणि हे कृतीमधून दिसतं आहे, त्याच्यामुळे मला माननीय शिंदे साहेबांची प्रचंड काळजी वाटते.